परीक्षेचा पेपर देऊन आपल्या घरी परत येण्यासाठी प्रवास करत असताना जळगाव रोड जाधववाडी रस्त्यावरून अचानक पतंगाची नायलॉन मांजाची दोर त्याच्या गळ्याला समोरून क्षणात कापून गेली आहे। क्षणार्धात कापलेला गळ्याची दोर डाव्या हाताने पकडताना डाव्या हाताची बोटे सुद्धा खोलवर कापली गेली आहे। नागरिकांनी तरुणाला रक्तभंपाळ अवस्थेमध्ये रुग्णालय आणि आयसीयू सेंटर या ठिकाणी भरती केले। तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टर विशाल ढाकरे यांनी दिली आहे। अविनाश त्रिभुवन, एशियन सिटी केअर हॉस्पिटल। नायलॉन मांजा अपघात झाल्यामुळे दाखल झालेले आहेत। त्यांच्या गळ्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आणि त्यावर काही सर्जरी करावी लागलेली आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि चांगली आहे, पण आमची एक विनंती आहे की कृपया कुणी करून यापुढे नायलॉन मांजा वापरू नये। काल 12 जानेवारी रोजी एक 22-23 वर्षाचा तरुण रक्तभंबाळ अवस्थेत काही नागरिकांनी आमच्याकडे घेऊन आले। सदर तरुण आपल्या बीकॉमच्या परीक्षेनंतर स्पर्धा परीक्षेचा पेपर देऊन घरी परत असताना अचानक त्याच्या गळ्याभोवती नायलॉन मांजाची दोरी आली आणि क्षणार्धात साधारणतः 3 ते 4 इंच लांब आणि 2 इंच खोल अशी जखम होऊन रक्तभंबाळ अवस्थेत हा तरुण बेशुद्ध पडला। शर्थीचे प्रयत्न करून आमच्या सर्व टीमने अशा व्यक्तीला स्टेबिलाईज केले। या युवकाचा रक्तस्राव थांबवला आणि त्याच्या घरच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण प्लास्टिक सर्जनच्या मदतीने शस्त्रक्रिया पार पाडून या युवकाचे प्राण वाचवले। या घटनेवरून आम्हाला गेल्या 4 ते 5 वर्षांच्या अशाच अकस्मात घडलेल्या घटना ज्यामध्ये लहान मुलांना शाळेतून आणण्यासाठी त्यांचे पालक, महिला, पुरुष किंवा वयोवृद्ध आजी आजोबा असतील यांना त्यांच्या नाका कानाला तसेच ओठाला गंभीर इजा गंभीर जखमा झाल्याचे आम्हाला आठवते। या सर्व घटनांवरून माझे सर्व नागरिकांना एक नम्र आवाहन आहे की आपण सर्वांनी आपल्या मुलांना तसेच आपण स्वतः सुद्धा नायलॉन मांजाचा दोराचा वापर टाळावा। आपण पतंग जरूर उडवावे मकर संक्रांतीला, परंतु कटाक्षाने आपण सर्व स्तरावर नायलॉन मांजाच्या बंदीसाठी सर्व प्रकारे त्याचा आपण प्रतिबंध कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावे। सुजाण नागरिकांनी त्याचा वापर टाळावा, सोबतच पोलीस प्रशासन आपल्या कठोर नियमांनुसार त्यांचे कार्य चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत। आपले सुद्धा एक कर्तव्य आहे की आपण या नायलॉन मांजाचा प्रकार